कर्जमाफीच्या यादीत कोकणातल्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाहीये. कोकणातील शेतकरी प्रामाणिकपणे आपले 100% कर्ज भरतो. कर्ज थकीत राहत नाही, मग कर्ज भरणाऱ्या आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय असेल तर यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज फेडू नये अशी उद्विग्न प्रतिक्रिया आमदार नितेश राणेंनी व्यक्त केली आहे. यापुढे कोकणातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये एवढंच मी ह्या निमित्ताने आवाहन करेन. ह्याचं कारण असं आहे की आमच्या कोकणामध्ये शेतकरी 100% आपलं कर्ज परतफेड करतात. आमच्याकडे NPA कुठलंही नाही आहे. तुम्ही जिल्हा बँकेतून माहिती घेऊ शकता. म्हणजे प्रामाणिकतेचं हेच बक्षीस या सरकारने आम्हाला दिलेलं आहे का? या सरकारमध्ये कितीक आमदार हे कोकणातले आहेत, लोकप्रतिनिधी कोकणातले आहेत, मंत्री कोकणातले आहेत. मग कर्जमाफीची यादी बनवत असताना ते थोडी माहिती संबंधित खात्याला आणि संबंधित नेतृत्वाला देऊ शकत नाही का? की जो नियम तुम्ही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला लावताय तोच नियम तुम्ही कोकणासाठी लावू शकत नाही. तिकडे परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे कर्ज भरणारा एक नाही आणि नाही भरणाऱ्यांना पण एक नाही. मग यापुढे कोकणातल्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच नाही पाहिजे असं मी म्हटलेलं आहे. कशाला भरायचं आम्ही कर्ज? कारण आमच्यावर अन्यायच होतोय. प्रामाणिकतेची आम्हाला शिक्षा दिली जाते. राज्य सरकारने खरं म्हटलं तर प्रोत्साहनकारक निधी कोकणातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. काय तुम्ही प्रामाणिकतेने जे कर्ज भरताय याच्यासाठी आम्ही तुम्हाला बक्षीस देतोय, प्रोत्साहन देतोय, जेणेकरून तुमचं बघून महाराष्ट्रातल्या अन्य विभागातले पण शेतकरी त्याच प्रमाणाने कर्ज भरतील असं काहीतरी मॉडेल तयार करून कोकणातल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनकारक निधी दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून यादी तरवा तयार करत असताना थोडी माहिती घेतली असती, थोडा अभ्यास केला असता तर ह्या यादीमध्ये निश्चित पद्धतीने वेगळं बनलं असतं. सर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी कोकणातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फोकस ठेवा, नाहीतर आमच्यावर नेहमी अन्याय होतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.